हेलो फ्रेंड्स, तो अपन परत एकदा एक वाना सेशन शूट करणार आहोत। तर रमेश नाकोचा वाना आहे, तो बघू शकता वाना इथं वाना आहे कालेवापासून ओंजीसीच्या दगडांपर्यंत। तर माणिकटोक ते ओंजीसी एवढा मोठा वाना आहे त्याचा। तर आपल्याला अर्धा सुकला आहे, थोडासा पीस बाकी आहे। आपण जाऊ तिथं, बघू काय भेटते वाण्याला आज। जेवण्यासाठी आपण पकडण्याचा प्रयत्न करू काहीतरी, आणि त्यांना वाण्याला कुठली मच्छी भेटली ती व्हरायटी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू। तर चला जाऊया, उतरू वाण्यात। आता फ्रेंड्स बघू शकता हा कालेव आहे। एक एक दगड आपल्याला मस्त बॅलन्स बनवून जायला लागेल, पडलो तर खूप लागेल। शुक्रीची कालवं आहेत, ती काढली, त्यांचा राहिलेला अवशेष आहे। खूप धार असते ना, बघू शकता पडलो तर खूप लागेल। आपण बॅलन्स बनवून जाऊ। हॅलो हॅलो, अर्धा सुकला आहे, बघू शकता आपण बोटीत आलो। मावरा झोलण्याचं काम चालू आहे, डेंजर मावरा। थोरे गेल्या सेशन मध्ये आपल्याला किती थोरे भेटले मोठे मोठे, बघू शकता मोठा पिल्स आहे। फ्रेंड्स बघू शकता फिंगर मार्क तांब आहे, इथं ब्लॅक स्पॉट असतो अंगठ्यासारखा, त्याला फिंगर मार्क बोलतात। बोईमध्ये बघा किती जात आहे, हा सल्पा जातीचा बोई आहे, ओरिजिनल बोई आहे। आणि याला बोलतात थोर्या, मध्ये स्ट्रॅप्स असतात, काले स्ट्रॅप्स, आणि छोटी असते, पोट मोठा असतो आणि साईज छोटी असते। बघा याच्या कॉम्पिटिशनमध्ये बघा, हा ब्लॅक आहे स्ट्रॅप्स, हा प्लेन असतो। बघू शकता वडा मासा, तर याचे काटे आहेत, जर काटा लागला खूप दुखतं आणि सूज पण चढते। हा एल्गी खातो, ग्रीन मॉस, किती फास्ट रनर आहे, थोडासा जरी शॅडो जरी पडला तरी लगेच पलालतो। वाण्याला भेटलाय आपला फेवरेट बेट, काटी पालू, कोलंबिया आहे, जिल्हे कोलंबिया। बघू शकता बारामुंडी चित्ताडी, रायगडचा राजा मासा, त्याला दात नसतात पण तोंड नाजूक असतं, ताकद खूप असते। बघा चित्ताडी, बघा असं झोला मारतात, बाकी सगळा होईल तुम्हाला आहे आपल्याला तो वाला। बरोबर बघा झोला मारतं, थोडं माग जा। मोस्टली आपल्याला इथं थोरे पिल्से, पिल्सा आणि जो भुई मावरा आहेत, जो खडपाचा माव मच्छी, बघा पूर्ण खडपच आहे, कालेव आहेत दोन तीन, वरती खडप आहे, थोडासा चिखल आहे। याला जो मस्त ग्रुपर आहे, तांब आहे, तीच मच्छी जास्त भेटेल आपल्याला। दोन रमेश नको येतो आहे मच्छी पकडत, तो पीस सुकला आहे, हा पीसमध्ये पाणी राहिला आहे, अर्धा सुकलाय, अर्ध्यामध्ये पाणी आहे, त्या साईडला सुकलाय, इथं पाणी। हा अर्धा तास अजून लागेल सुकायला।
तो आया है वो मंदिर, इस तरह का जो है मंदिर तिथा है पीस काढ़ा वो दिखा रहा मस्त साइज ची बारा मुंडे है तिथा पिन काढून चालली कमी पाण्यातून पूरा बांधली का बांधलेली आहे मोठा पीस है समोसा पकडण्यासाठी कोडी घेऊन पण पण सोबत जाऊ फलटी मारली तर आवाजाने पळेल तो त्याच्यामुळे होडी ढकलत चालले बघा पाणी एकदम सुकलंय है कमी पानी राहिला है मच्छी फिरता है सगली डावते किनाऱ्याला फ्रेंड्स इथं बारामुंडी आपल्याला दिसली आता पकडण्यासाठी उतरू उतरलं बघा इथं आहे बघा पिन बघा बारामुंडी पुरं मारा पुरुष मारा पिझा देऊ का अगा आलाय आला 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 पुढे जाय मस्त जायची बारामुंडी आली सुपर कॅच आणि आपल्याला माखवलंय डेंजर बारामुंडी मस्त मस्त बघू शकता सुपर साइज डबल एक्सएल बारामुंडी भेटली आणि आपल्याला आता समजून राहायला लागेल केवडूचं पाणी होता एवढंच पाणी होता एवढं पाणी होता तरी तेवढे पाण्यात आपल्याला दिसला नाही का सुपर साइज डबल एक्सएल बारामुंडी खतरनाक आहे पीस बघू शकता डेंजर आपला बारामुंडी रायगडचा राजा मासा जितडा किती मोठा आहे दणका पीस आहे बघा फ्रेंड्स इथे एक पीस आहे आपल्याला हो झाला नाही बघ झाला माग माग कट झाला अगं अजून एक पीस आलाय आपल्याला जिताडा मस्त साइडचा आपल्याला अजून एक जिताडा आलाय तो एक आलाय डबल एक्सएल आणि हा एक आहे त्याच लेवलचा आता वाणा उभरलेला तर सुकून पूर्ण चापायला 5 वाजले चार पाच तासाची मेहनत आहे ही पूर्ण मेहनत सफल झाली दोन मोठे जिताडे भेटलेत बाकी मच्छे थोड्या पिल्स आहे पिल्स आहेत शेवंड आहे तांब आहे पाणी आलंय सुकत थोडासा पीस राहिलाय 10-15 मिनिटात सुकल
मच्छी सगळी मच्छी धरती झाली बघा. कोळीमावरा पण पोहोचतोय आणि यो आपल्याला भिजवणार आहे. आपण थोडा लांब राहू. लागला काटा काम कडील आपला. आपण उतरू. पाणी तर झालंय. पहिलं पॅन्ट विन फोल्ड करू. आपण पॅन्ट टी शर्टची विन आणि उतरू. आपण बघू शकता थोऱ्या बघू शकता थोरे पिल्स आहेत. वाना उतरवला तर हा पीस लेट सुकल त्याच्यामुळे नाखवा मधीतून चापायला गेलाय. आपण इथं थांबू. काय काय मच्छी दिसते आपल्याला बघूया. पिल्से दणके हा आखट इथं स्टिंगरे आहे सांगतोय. बघू पकडल्यावर बघू. तिथे एक वाम मासा आहे टोलका. आपण थांबू याला. काय काय भेटते बघूया. आपण पप्पा चाललाय. विनोद आहे. रमेशचा पप्पा आहे. रमेश तिकडून चापतोय. द्राक्षे बसलाय. मोठे पिल्से आहेत. मस्तच आहेत. चांगल्या क्वालिटीमध्ये व्हरायटीमध्ये मच्छी पडली वाण्याला. मोठा पिल्सा आहे थोऱ्या. मस्त पिल्सा थोऱ्या थोऱ्या. पाणी ऑलमोस्ट सुकलाय. थोडासा एंडिंग राहिलाय. पाणी तेवढ्यात सुकलाय. हा थोडा खड्ड्याचा पीस आहे त्याच्यामुळे इथं पाणी आहे. मच्छी उठतंय नुसती. डोलवाली होडी आली. डोल पालवून आली. साफ करायची त्याला. नंतर आपण सगळं झाल्यावर इथं जाव मच्छी धुवायला. फ्रेंड बघू शकता माझं बोट आहे. त्याच्या वरती बघा तिथे शेवण वाण्याला शेवण पडली. बाकी थोडे पिल्स आहेत. बाकी खूप मच्छी आहे बघा. पिल्से आहेत. मेन काम झालंय. दोन जताडे पडलेत मोठेवाले डबल एक्सल. अर्धापेक्षा जास्त वाना चापायचा आहे. अजून पोचलं नाही पप्पा. तो आमचा पप्पा आहे. हबुला ताजा मावरा तुला जिवंत बघा. काम चालू आहे. भेटल अजून. जोल वाना चापून झालाय. थोडासा पीस बाकी आहे. 10 मिनिटं लागतील. मच्छी बघा असली मच्छी धावत आहे. तो बघा दुसरी डोलची बोट आली. आपल्या बोलवलेलं डोलीवर आपण गेलो नाही. आपल्याला वाणं कव्हर करायचं होता. आवाज देव इथं आले वा. आवाज देव.
दिसत मोठं मोठं. सूरज फ्रेंड्स वाण्याला शेवंडी भेटल्या, तर शेवंडींच्या जालांचं काही काम नाही. दोन शेवंडी भेटल्यात, थंडी वाढली, सकाळी जास्त होती. मोठ्या शेवंडी आहेत. थोडस पीस बाकी राहिलाय. चिवनी चिवनी अजून एक शेवंड आहे. जाला नाही भेटत, वाण्याला शेवंडी भेटायला लागल्या. आता दोन तीन दिवस आधी मामाच्या फगामध्ये आलती, चिंबोरीच्या फगामध्ये शेवंड आलती, तर जालाला लागत नाही. वर्षी वर्षी मावरा धरतय. दोन काठ्या राहिल्यात, इथं एक छोटीशी मच्छी आहे, इथं थोडी आहे. ऑलमोस्ट आपला पुरं झाला आहे, आपण जाऊ वरती धुवू मच्छी सगळी. थोडा टाइम लागेल, मच्छी खूप आहे. छोटे छोटे खड्ड्या नाही ना, कोलंबी आहे, छोटे छोटे मासे आहेत, ते बसलेले आहेत पाण्याच्या. चला ते डोमी आहेत. जसं पाणी थांबतो खड्ड्यांना, मच्छी थांबली. कोलंबी शिजवली सगळी. एवढा मोठा वाणा चापला, एक वाजता उभारलेला वाणा पूर्ण, दाबलेला वाणा वरती उचलला आणि रशनवर बांधला. आता वाजलं सगळी इंची मच्छी संपल्या.
बघू शकता डेंजर जितारा डबल एक्सल साईज पकडले त्याच्याच एवढा आहे जितारा. बघा साईज बघा. पुरे ना रस्ते बाहेर तालुक येते शकता जितारा जितारा. सध्या आम्ही वाण्यामध्ये. फ्रेंड्स तुम्हाला आजची वाण्याची मासेमारी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, त्याने आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू फ्रेंड्स, हॅपी फिशिंग.